Adin dulu. साहित्यिकाच्या वेदना कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. कमरेच्या मणक्यातून निघणाऱ्या नसा पायाच्या दोन्ही खुब्यामध्ये एकत्र येतात आणि त्या दोन्ही पायाच्या अगदी टोकापर्यंत जातात, त्यांनाच सायटिका नस म्हटले जाते. कमरेला मार लागणे, मणके झिजणे किंवा अन्य कोणत्याही कारणाने ही सायटिका नस दबली गेली तर पाय भयंकर वेदना करू लागतात, चालणे फिरणे अशक्य होते. अशा वेदनेलाच सायटिका पेन म्हणून देखील ओळखले जाते. अशावेळी बऱ्याच वेळा स्टेरॉईडयुक्त इंजेक्शन किंवा गोळ्या औषधांचा वापर केला जातो. यामुळे तात्पुरता आराम तर मिळतोच, पण मूळ समस्या तशीच राहते. म्हणूनच अशा वेदना कमी करण्यासाठी ठराविक योगासने, योग्य मालिश आणि वेळेवर आयुर्वेदिक औषधोपचार घेतला तर सायटिका पेनपासून हमखास सुटका होते. आज आपण हा असाच एक घरगुती आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला एकूण चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे अश्वगंधा पावडर. अश्वगंधा पावडर म्हणजे अश्वगंधा झाडाच्या मुळीची पावडर आपण घ्यायची आहे. अश्वगंधा ही वनस्पती अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये वापरली जाते. दबलेला नसा, ब्लॉकेज मोकळे करण्यासाठी तिचा वापर केला जातो. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा एवढी अश्वगंधा पावडर घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे निरगुडी पावडर. सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी निरगुडी आयुर्वेदातील एक उत्तम औषधी आहे. निरगुडीच्या पानाची पावडर आपण एक चमचा या प्रमाणामध्ये घ्यायची आहे. यानंतरचा तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे एरंडीच्या मुळीची पावडर. एरंडीच्या मुळ्या वाळवून बनवलेली पावडर एक चमचा या प्रमाणामध्ये घ्यायची आहे. आता हे तीनही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. अश्वगंधा, निरगुडी आणि एरंड मूळ पावडर कोणत्याही आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये सहजपणे विकत मिळते. हे तीनही वनस्पती जर तुमच्या परिसरात उपलब्ध असतील तर त्यांचाच तुम्ही वापर करायचा आहे, जेणेकरून भेसळीची शक्यता राहणार नाही. या तीनही पावडर मिक्स झाल्यानंतर आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट दूध. आता आपण बनवलेल्या पावडरपैकी एक चमचा पावडर यामध्ये मिक्स करायचे आहे, किंवा ही पावडर तुम्ही खाऊन त्यावर हे दूध देखील पिऊ शकता. दररोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर हा उपाय 3 ते 7 दिवस करावा. ज्या व्यक्तींना ही पावडर खाणे शक्य होणार नाही अशा व्यक्तींनी एक ग्लास पाण्यामध्ये ही एक चमचा पावडर टाकून याचा काढा बनवावा. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते गाळून घ्यावे. त्यामध्ये आवडीनुसार खडीसाखर किंवा सैंधव मीठ टाकून ते प्यावे. जास्त प्रमाणात हा उपाय बनवण्यासाठी समप्रमाणात अश्वगंधा, निरगुडी आणि एरंड मुळाचा वापर करावा. धन्यवाद.